नवापूर तालुक्यातील वन विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले बेकायदेशीर कृत्य ताबडतोब थांबविण्याबाबतचे निवेदन नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने देण्यात आलं. यावेळी शेतकरी व सत्यशोधक शेतकरी सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यात आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. या बजावणीत वन खाते वन विभाग नेहमी अडथळा निर्माण करीत असतो. आदिवासींना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याचं काम वन विभाग करीत आहे. नवापूर तालुक्यातील आदिवासींना त्यांच्या जमिनीपासून बीड लोकल करण्याचे काम वन खाते करू लागलाय. आदिवासी वनहक्क कायदा 2006 व नियम 2008 सुधारित अधिनियम 2012 नियम 15 अन्वये अपील केलेल्या अर्जावर जिल्हास्तरीय समितीमार्फत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत वन विभागाने दावेदार यांच्या गोठ्यातील वनभूमीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करू नये, तसेच वनपट्ट्यातील आदिवासींवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे आरटी गावित, जालमसिंग पाडवी, करणसिंग नाईक, सेल्या वसावे, देवजी वसावे, रमेश गावित, उत्तम गावित, नवलसिंग गावित आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर. हक्क कायद्या अंतर्गत आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनी या मिळणार आहेत, या मिळू नये म्हणून आदिवासींवर खोट्या केसेस केले जाते आहेत. खोट्या केसेस करून आदिवासींना दडपण्याचे काम हे वन खाते नेहमी करत असतात. यामुळे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो की हे बेकायदेशीर कृत्य वन खात्याने ताबडतोब थांबवण्यात यावे, कारण कोरोनाचा प्रोटोकॉल सुरू आहे. कोरोनामध्ये असं म्हटलं जातं की 5-5 पेक्षा जास्त गर्दी करू नये. हे गाड्या भरून येतात, शेतकऱ्यांना शेतातून उचलून येतात, यांना कोरोनाचा नियम लागू होत नाही का फक्त शेतकरी आणि आदिवासींनाच कोरोनाचा नियम लावला जातो? शेतकऱ्यांनी एकत्र येऊ नये, कष्टकऱ्यांनी एकत्र येऊ नये, त्यांच्या हक्कासाठी लढू नये म्हणून त्यांना कोरोनाचा धक्कवून जर अशा शेतकऱ्या वनहक्क दावेदारांना दडपशाही करत असाल तर सत्यशोधक शेतकरी सभा सहन करणार नाही. आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना 5 दिवसात अल्टिमेट दिलेला आहे. 5 दिवसात या खोट्या केसेस जर वन खात्याने मागे घेतल्या नाही तर सत्यशोधक शेतकरी सभा हे आणि वनहक्क दावेदार कोरोनाचा कोणताही नियम न पाहता तीव्र आंदोलन छेडेल. आणि जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर त्याची सर्वस्व जबाबदारी ही हुमनेस फॉरेस्ट रेंजर जो आहे खांडबऱ्याचा हुमनेस सर यांची राहील. ही आज आम्ही आवाहन करतोय की त्यांनी जो खोट्या केसेस केल्या आहेत त्या ताबडतोब मागे घ्याव्या, आणि जो एक माणूस आमचा जेलमध्ये बंद आहे त्याला ताबडतोब बाहेर काढावं, नाही तर अन्यथा 5 दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.